आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. करड्याच्या सूरज बिरंजेने फडकावला जगात भारताचा झेंडा. आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्य पदकाची लूट. दिनांक 24 मे ते 29 मे 2018 दरम्यान नेपाळ येथे भरलेल्या 11व्या आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप 2018 स्पर्धेत कागल तालुक्यातील करड्याच्या सूरज बिरंजेने सुवर्ण आणि रौप्य पदकाची लयलूट करत जगाच्या नकाशावर भारताचा झेंडा फडकावला आहे. करड्याळ या छोट्याशा गावातील सूरज बिरंजे हा सर्वसामान्य घरातील युवकाने आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप 2018 स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्य पदकाची लयलूट केली. त्याला हसोच्या संदीप जाधव या प्रशिक्षकाचे मार्गदर्शन लाभले. नेपाळ ऑलिम्पिक समितीच्या नेपाळ शोतोकॉन कराटे असोसिएशन या संघटनेने या स्पर्धेचे आयोजन केले. नेपाळच्या नॅशनल स्पोर्ट्स कॉन्सिलरच्या दशरथ स्टेडियम त्रिपुरेश्वर काठमांडू येथे या स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या. वैशिष्ट्य म्हणजे जुतो कराटेचा बादशाह समजला जाणारा ब्रुसली याच दशरथ स्टेडियम मध्ये कराटे खेळला आहे आणि तेथेच आपल्या सूरजला आपली कला दाखवण्याची संधी मिळाली. हे त्याचे केवढे मोठे भाग्य. नेपाळचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री श्री जगत बहादूर सुनार यांनी या स्पर्धेचं उद्घाटन केलं. यावेळी नेपाळ स्पोर्ट्स कॉन्सिलरचे सदस्य केशव कुमार बिस्ता उपस्थित होते. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही सूरजने चक्क सुवर्ण पदक जिंकून भारताचा झेंडा अभिमानाने फडकवला. महानकारी न्यूज साठी करड्याळहून राजेंद्र पाटील वंदूरकर.